मी तुमच्या समोर एक छोटीशी कविता पेश करतो की सध्या देशामध्ये काय परिस्थिती आहे, म्हणजे आपण काय बोलतो आणि सरकार आपल्याशी काय बोलतं, हे अनुषंगाने लिहिलेली कविता. कवितेचं नाव आहे देश आपला घडवायचा आहे. त्यापूर्वी एक छोटा शेर पेश करतो, कारण संविधानात बाबतीत आहे म्हणून. शेर असं आहे की ना आन बान शान की, ना आन बान शान की, ना कोई मसीहा ना कोई भगवान की, अरे ये देश चलाने को जरूरत है तो सिर्फ मेरे बाबा साहब के संविधान की. आणि म्हणून संविधानाने सगळे आपल्याला हक्क दिलेत, पण आज परिस्थिती अशी आहे की देश आपला घडवायचा आहे, मग आपण काय बोलतो आणि सरकार काय बोलतो. कविता अशी आहे, गोर गरीब दलित मजूर पीडित आदिवासी पायाखाली तुडवायचा आहे. गोर गरीब दलित मजूर पीडित आदिवासी पायाखाली तुडवायचा आहे, देश आपला घडवायचा आहे. बेकार वाढले नोकर भरती बंद करा, बेकारी वाढली कामगार कपात करा, विद्यार्थी वाढले शाळांचं अनुदान बंद करा, महागाई वाढले जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा करा, बेकार वाढले नोकर भरती बंद करा, बेकारी वाढली कामगार कपात करा, विद्यार्थी वाढले शाळांचं अनुदान बंद करा, महागाई वाढले जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा करा. कर्जपाई शेतकरी आत्महत्या करू लागले, कर्जपाई शेतकरी आत्महत्या करू लागले. वसुलीसाठी घरादारावर नांगर फिरवा, अरे आर्थिक मंदी विरुद्ध, आर्थिक मंदी विरुद्ध किल्ला आपला लढवायचा आहे, देश आपला घडवायचा आहे. मालक मनमानी करतात, मालकांना सवलती द्या. गिरण्या बंद पडल्यात, जमिनी विकाय परवानगी द्या. परदेशी कंपन्या येऊ लागल्यात, त्यांना पूर्ण मोकळी द्या. उद्योगपती लूट करतायत, स्विस बँकेत खाते खोलून द्या. कारखानदार देणी देत नाहीत, त्यांना संपूर्ण कर्ज माफी द्या, कारण गरिबांच्या राखेतून, गरिबांच्या राखेतून श्रीमंतांचा फिनिक्स पक्षी उडवायचा आहे, देश आपला घडवायचा आहे. कामगार मोर्चा काढतील चिरडून टाका, शेतकरी आंदोलन करतील भरडून टाका, विद्यार्थी रस्त्यावर उतरतील गोळीबार करा, हाहाकार उडेल, धार्मिक दंगली पेटवून द्या. कामगार मोर्चे काढतील चिरडून टाका, शेतकरी आंदोलन करतील भरडून टाका, विद्यार्थी रस्त्यावर उतरतील गोळीबार करा, जनक्षोभ होईल धार्मिक दंगली पेटवून द्या. अरे हाहाकार उडेल, मूळ प्रश्न बाजूला पडेल. जागो पाहणाऱ्यांना, जागो होऊ पाहणाऱ्यांना भावनेच्या डोहात बुडवायचा आहे, देश आपला घडवायचा आहे, देश आपला घडवायचा आहे, देश आपला घडवायचा आहे.